चिक्कोडीतून भाजपतर्फे अण्णासाहेब जोल्लेंना उमेदवारी. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने बुधवारी सायंकाळी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये कर्नाटकातून 20 जणांना उमेदवारी जाहीर केली असून चिक्कोडीतून विद्यमान खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. भाजपामध्ये माजी खासदार रमेश कत्ती, अमित कोरे आणि जोल्ले यांच्यात जोरदार चुरस निर्माण झाली होती. मात्र अखेर उमेदवारी अण्णासाहेब जोल्ले यांनी बाजी मारलेली आहे. अण्णासाहेब जोल्ले यांनी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे राबवलेली आहेत. भाजप कार्यकर्त्यांच्याकडून त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केली जात होती. भाजप हायकमांडने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी बहाल केलेली आहे. जोल्ले यांच्या विजयासाठी चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते आतापासूनच कामाला लागलेले आहेत.